नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बँकिंग एक्झाम करंट अफेअर्स सिरीजमध्ये तुमचं मी संतोष पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. आपण या व्हिडिओमध्ये 19 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंतच्या ज्या काही करंट अफेअर्सच्या न्यूज होत्या बँकिंग आणि बाकीच्या एक्झामसाठीच्या नेसेसरी, त्या आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली ज्याची न्यूज आहे ती इम्पॉर्टंट डे बद्दलची न्यूज आहे. 18 एप्रिल हा जो दिवस आहे तो आपण वर्ल्ड हेरिटेज डे म्हणून ऑब्झर्व करतो. त्यालाच आपण इंटरनॅशनल डे ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईट असं देखील म्हणतो आपण, किंवा वर्ल्ड हेरिटेज डे, दोन्ही नावं त्याची सेमच असतील. आणि आपण तिथं बघतोय की जवळपास प्रत्येक वर्षी आपण हा 18 एप्रिलला सेलिब्रेट करतो. आपण या वर्षीची जी थीम आहे वर्ल्ड हेरिटेज डेची, ती आहे कॉम्प्लेक्स पास्ट आणि डायव्हर्स फ्युचर, ही त्याची थीम आहे. सो ह्या न्यूजमधला महत्त्वाचा पार्ट आपल्यासाठी हा असेल. एक जी असेल ती डेट 18 एप्रिल, आणि दुसरं की थीम जी आहे या वर्षीची कॉम्प्लेक्स पास्ट अँड डायव्हर्स फ्युचर. पुढे आपण बघू शकतोय की इथं एक महत्त्वाची फॅक्ट आहे ती म्हणजे की इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ युनेस्को हेरिटेज साईट्स इन द वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये आपण जर एकूण हेरिटेज साईट्सचा विचार केला तर इटली हा देश असा आहे की जिथे जगातल्या सगळ्यात जास्त आपल्याला युनेस्कोच्या हेरिटेज साईट्स असलेल्या बघायला मिळतील. आता याच न्यूजच्या अनुषंगानं आपण भारतामध्ये असणाऱ्या ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत त्यांचा एक थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. इथं आपल्याला इथं आपण बघू शकतो की भारतामध्ये सध्या जवळपास 38 या वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. आणि इथं आपण बघू शकतो की त्या सगळ्यांची लिस्ट इथं मेन्शन करा. मी थोडक्यात तुमच्यासमोर ती वाचून दाखवतो, तुम्ही पण ती रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. इथं आपण बघतोय की या 38 साईट्सपैकी ज्या कल्चरल साईट्स आहेत त्या कल्चरल साईट्स इथं 22 आहेत. आणि त्या ज्या कल्चरल साईट्स आहेत त्या अंडर प्रोटेक्शन ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ही जी इंडियन गव्हर्नमेंटची संस्था आहे त्यांच्या अंडर तुम्हाला ह्या कल्चरल साईट्स असलेल्या बघायला मिळतील. पहिली जी आहे ती आग्रा फोर्ट, 1983 तिला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला होता, उत्तर प्रदेशमध्ये आहे. दुसरी आहे अजंता केव्ज, 1983 महाराष्ट्रामध्ये. एलोरा केव्ज, 1983 अगेन महाराष्ट्रामध्ये. ताजमहल, 1983 उत्तर प्रदेशमध्ये. ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स ॲट महाबलीपुरम, 1984 तमिळनाडूमध्ये. सन टेम्पल कोणार्क, 1984 ओडिशामध्ये. चर्चेस अँड कॉन्व्हेंट्स ऑफ गोवा, 1986 हे गोव्यामध्ये. फतेहपूर सिक्री, 1986 उत्तर प्रदेशमध्ये. ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स ॲट हम्पी कर्नाटकामध्ये असेल बघायला मिळते आपल्याला. पुढे आहे खजुराहो ग्रुप ऑफ टेम्पल्स मध्य प्रदेशमध्ये. एलिफंटा केव्ज, 1987 महाराष्ट्रामध्ये असेल बघायला मिळते. पुढे आपण बघतोय 12वी साईट आहे ती आहे ग्रेट लिव्हिंग चोला टेम्पल्स ॲट तंजावर, ही जी आहे ती आपल्याला तमिळनाडूमध्ये असेल बघायला मिळते. 1987 आणि 2004 अशा दोन्ही वर्षाला मिळून तुम्हाला हे तिथं युनेस्कोने त्यांना साईटला दर्जा दिलेला बघायला मिळतो. ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स ॲट पट्टडकल, 1987 कर्नाटकमध्ये आहे. बुद्धिस्ट मॉन्युमेंट्स ॲट सांची, 1989 मध्य प्रदेशमध्ये. हुमायूंस टोम दिल्लीची, 1993 दिल्लीमध्ये आहे. कुतुब मिनार आणि मॉन्युमेंट जे आहेत 1993 दिल्लीमध्ये आहेत. रॉक शेल्टर्स ऑफ भीमबेटका, 2003 मध्य प्रदेशमध्ये. त्यानंतर चंपानेर पावगर आर्किओलॉजिकल पार्क, 2004 गुजरातमध्ये. रेड फोर्ट दिल्लीचा, 2007 त्याला दर्जा मिळाला होता. त्यानंतर हिल फोर्ट्स ऑफ राजस्थान जे आहेत तिथं तुम्हाला लिस्ट बघायला मिळते, 2013 त्यांना दर्जा मिळाला होता, राजस्थानमधून ते आहेत. त्यानंतर राणी की वाव द क्वीन ऑफ स्टेफेल म्हणतो आपण त्याला पाटण, 2014 गुजरातमध्ये. आर्किओलॉजिकल साईट ऑफ नालंदा जी आहे ती बिहारमधील, ह्याला देखील दर्जा मिळाला 2016. पुढे आपण बघतोय 23वी साईट आहे ती आहे मॉन्युमेंट्स ऑफ रेल्वेज, याच्यामध्ये दार्जिलिंग 1999, निलगिरी 2005 आणि कलकत्ता शिमला 2008, हे वेस्ट बेंगॉल तमिळनाडू आणि हिमाचल प्रदेश मिळून मध्ये तुम्हाला हे बघायला मिळतील. आता ह्या ज्या साईट्स आहेत त्या अंडर प्रोटेक्शन ऑफ मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज असलेल्या आपल्याला बघायला मिळतील. 24वी साईट आहे ती आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस व्हिक्टोरिया टर्मिनस, ज्याला पूर्वीचं नाव होतं, 2004 हा दर्जा मिळाला आहे महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर इथं एक बघायला मिळतं आपल्याला की अंडर प्रोटेक्शन ऑफ बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी, इथं तुम्हाला बघायला मिळते महाबली टेम्पल कॉम्प्लेक्स ॲट बोधगया, हे बिहारमधलं, हे तुम्हाला ह्या कमिटीच्या अंडर किंवा यांच्या कंट्रोलमध्ये असेल बघायला मिळते. त्यानंतर अंडर प्रोटेक्शन ऑफ राजस्थान स्टेट आर्किओलॉजिकल अँड म्युझियम्स, यांच्या अंडर तुम्हाला बघते की द जंतर मंदिर जयपूर, 2010 वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला, राजस्थानमधून ती बिलॉंग करते. पुढे आपण बघतोय अंडर प्रोटेक्शन ऑफ छत्तीसगड ॲडमिनिस्ट्रेशन, इथं आपल्याला द आर्किटेक्चरल वर्क ऑफ ला कॉर्बुझर ऑन आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू द मॉडर्न मुवमेंट, हे चंदीगडमधलं आहे, ते तुम्हाला इथं बघायला मिळते, 2016 दर्जा मिळाला आहे. त्यानंतर अंडर प्रोटेक्शन ऑफ अहमदाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन हिस्टॉरिक सिटी ऑफ अहमदाबाद, 2017 गुजरातमध्ये. अंडर प्रोटेक्शन ऑफ बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन व्हिक्टोरिया अँड आर्ट डेको इन्झेबल ऑफ मुंबई, 2018 हे
गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच्या अंडर तुम्हाला असलं बघायला मिळते. त्यानंतर अंडर प्रोटेक्शन ऑफ जयपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, जयपूर सिटी राजस्थान 2019 हे देखील तुम्हाला असलं बघायला मिळते. आता कल्चरल साईट्स बरोबर तुम्हाला बघायला मिळते की काही नॅचरल साईट्स आहेत, ज्या 7 नॅचरल साईट्स आहेत, त्या 7 नॅचरल साईट मध्ये आपण बघतो की अंडर प्रोटेक्शन, ह्या ज्या साईट्स आहेत अंडर प्रोटेक्शन ऑफ मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फोरकास्ट अँड क्लायमेट चेंजेस यांच्या अंडर येतात. त्या साईट्स कोणत्या कोणत्या आहेत? तर पहिले काझीरंगा नॅशनल पार्क 1985 दर्जा मिळाला आहे आसाममध्ये. त्यानंतर केवलदेव नॅशनल पार्क 1985 राजस्थानमध्ये. त्यानंतर मानस वाईल्ड लाईफ सेंच्युरी आसाममध्ये. त्यानंतर सुंदरबन नॅशनल पार्क 1987 वेस्ट बेंगॉलमध्ये. त्यानंतर नंदा देवी अँड व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क 1988 आणि 2005 उत्तराखंडमध्ये. वेस्टर्न घाट 2012 कर्नाटका केरला महाराष्ट्र तमिळनाडू इथं असेल बघायला मिळतो. त्यानंतर ग्रेट हिमालय नॅशनल पार्क 2014 हिमाचल प्रदेशमध्ये. आणि शेवटचे एक मिक्स साईट आहे ते आहे कांचनजंगा नॅशनल पार्क 2016 सिक्कीममध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळते. सो ह्या काही साईट्स आहेत ज्या कल्चरल आणि नॅचरल अशा दोन्ही मिळून आपण त्या साईट्स इथं बघितलेल्या आहेत. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कोणत्या साईटला कधी कधी त्यांना दर्जा मिळाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा, ते देखील माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही स्टेट वाईज देखील हे बघून ठेवू शकता की कोणत्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त साईट्स आहेत तुम्ही त्या हिशोबाने. जसं आपण इटलीचं एक्झाम्पल बघितलं की इटलीमध्ये जगातील सगळ्यात जास्त साईट्स असल्या आपल्याला बघायला मिळतात, तशा भारतामध्ये सगळ्यात जास्त कल्चरल साईट्स असतील किंवा नॅचरल साईट्स असतील किंवा टोटल मिळून तुमच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स कोणत्या स्टेटमध्ये आहेत हे तुम्ही बघून खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुढची जी न्यूज आहे ती आहे टुरिझम आणि कल्चरल मिनिस्ट्रीबद्दलची न्यूज आहे. त्यांनी काय केले तर यावर्षी फर्स्ट एव्हर ऑनलाईन एक्झिबिशन ऑफ रामायण हे त्यांनी चालू केले. इथं आपण बघू शकतो की टुरिझम अँड कल्चरल मिनिस्टर प्रल्हाद सिंग पटेल यांनी याचं इनॉग्रेशन केलं होतं. आणि हे पहिल्यांदा होते की ज्यावेळेस आपण काय करतोय की रामायणाचं ऑनलाईन एक्झिबिशन करतोय. आणि पटेल यांनी एक ऑनलाईन वेबिनार कंडक्ट केला होता इंडियाज हेरिटेज पॉवरिंग टुरिझम. या वेबिनारमध्ये त्यांनी काय केलं की जो की वर्ल्ड हेरिटेज डे जो आपण आत्ताच त्याच्याविषयी माहिती घेतली 2021 विषयी तो वेबिनार आपण त्यांनी भरवला होता. आणि ह्या ज्या ऑनलाईन वेबिनार झाला होता हे किंवा एक्झिबिशन झालं होतं ज्यामध्ये जवळपास 49 मिनिएचर पेंटिंग अँड कलेक्शन ऑफ नॅशनल म्युझियम न्यू दिल्ली इथं तुम्हाला त्या जो कलेक्शन आहेत ती कलेक्शन याच्यामध्ये डिस्प्ले करण्यात आली होती. सो ही महत्त्वाची न्यूज आता आपण कव्हर करतो. पुढची न्यूज आहे ती आहे DRDO कोविड सिच्युएशन गंभीर होताना दिसते आपल्या देशामध्ये. आणि त्या अनुषंगानं DRDO जी संस्था आहे आपली त्या DRDO संस्थेनं दिल्लीमध्ये एक कोविड हॉस्पिटल उभं केलं त्याच्याविषयीची ही न्यूज आहे. तर इथं डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल रिएस्टॅब्लिश्ड बाय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन दॅट इज DRDO विल बी ऑपरेशनल. इट हॅज एस्टॅब्लिश्ड नियर डोमेस्टिक एअरपोर्ट टर्मिनल न्यू दिल्ली आणि ज्यामध्ये जवळपास 500 ICU बेड्स असलेले बघायला मिळतील. युनियन हेल्थ मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितले की 250 बेड्स अजून याच्यामध्ये म्हणजे आता सध्या रेडी आहेत आणि ही कपॅसिटी जी आहे ती कपॅसिटी 500 बेड्सपर्यंत लवकरच आपण काय करू की वाढवू शकतो. महत्त्वाचं काय आहे की याच्यामध्ये असणाऱ्या टेस्टिंग फॅसिलिटीज, व्हेंटिलेटर्स आणि एअर कंडिशनरचे काय बाकीचे इक्विपमेंट्स वगैरे असतील या सगळ्या ॲज पर WHO स्टँडर्डनुसार आपण काय करण्यात येईल याच्यामध्ये एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहेत. ही DRDO संदर्भातली महत्त्वाची न्यूज आपण बघतोय. पुढची जी न्यूज आहे ती आहे जम्मू काश्मीर मधून ही न्यूज येते. त्याच्यामध्ये आपण बघतोय की जम्मू काश्मीरचे जे काही आपले लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा यांनी एक रेडिओ प्रोग्राम ऑर्गनाईज केलाय. त्याचं नाव आहे आवाम की आवाज. जसे आपले देशाचे पंतप्रधान मन की बात करतायत त्याच पद्धतीचा हा प्रोग्राम आपल्याला असायला बघून येतोय. द युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, या दोन गोष्टी आपल्या महत्वाच्या आहेत की आता सध्या जम्मू अँड काश्मीर आपली काय की युनियन टेरिटरी आहे. दुसरा की या युनियन टेरिटरीचे आता जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत ते आहेत मनोज सिन्हा. आणि यांनी काय केलं की पहिला जो एपिसोड आहे कशाचा तर मंथली रेडिओ ब्रॉडकास्टचा दर महिन्याला काय करणार आहेत की हे हा प्रोग्राम ते किंवा हे जे ॲड्रेस आहे तो ॲड्रेस हे जनतेला देणार आहेत. त्याचं नाव असणार आहे आवाम की आवाज. हे तिथं महत्त्वाचं आहे. आणि इथं आपण बघू शकतो की द इनिशिएटिव्ह इज लीप टुवर्ड्स स्ट्रेंथनिंग द कन्सेप्ट ऑफ जनभागीदारी. जो जी कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली होती जनभागीदारीची की पब्लिक पार्टिसिपेशन, ती कन्सेप्ट अजून जास्त मजबूत करण्यासाठी त्यांच्याकडून ही आवाम की आवाज नावाची नवीन रेडिओ ब्रॉडकास्टची सुरुवात आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे. द आवाम की बात किंवा आवाम की आवाज इज हाफ अन आवर लॉंग रेडिओ ब्रॉडकास्ट अँड विल बी एड एव्हरी थर्ड संडे ऑफ मंथ. हे देखील इथं फॅक्ट महत्वाचे आहे की हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या संडेला हा काय केला जाणार की रेडिओवरून ब्रॉडकास्ट केला जाणार आहे. सो ह्या दोन तीन फॅक्ट इथं महत्वाचे आहेत. पहिले म्हणजे की जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर त्यांचं नाव मनोज सिन्हा, प्रोग्रामचं नाव आवाम की आवाज आणि तो दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी काय केला जाणार आहे की रेडिओ ब्रॉडकास्ट केला जाणार आहे.
पुढची न्यूज आहे ती आहे इंडियन फार्मा सेक्टर बद्दलची आहे. आणि इंडियन फार्मा सेक्टर मधला जो एक्सपोर्ट आहे त्या एक्सपोर्ट मध्ये आपल्याला बघायला मिळते की या फायनान्शियल इयर 2021 मध्ये 18% वरून 24.44% पर्यंत काय झालेली दिसते की आपल्याला ग्रोथ झालेली बघायला मिळते. सो इथं आपण बघू शकतो की ही जी फार्माची एक्सपोर्ट आहे ती 18% वरून 24.44% पर्यंत वाढलेली आहे. आणि हे कम्पॅरिझन आपण लास्ट इयरचं जे फिस्कल 2020 फिस्कल इयर होतं त्याच्याशी आपण हे कम्पॅरिझन करतोय. अजून काय इथल्या मोस्ट फॅक्ट्स आहेत तर इथं आपण बघतो नॉर्थ अमेरिका वॉज द लार्जेस्ट एक्सपोर्टिंग रिजन फॉर इंडियन. सो भारताकडून जी सगळ्यात जास्त एक्सपोर्ट झालेली आहे ती नॉर्थ अमेरिकन ज्या कंट्रीज आहेत तिथे तुम्हाला झालेली असल्या बघायला मिळते. आणि इथं आपण बघतो की फार्मास्युटिकल कंपनीज विथ मोर दॅन 34% एक्सपोर्ट टू द रिजन, म्हणजे ह्या नॉर्थ अमेरिकन सेक्टरला किंवा रिजनला भारताकडून जवळपास 34% टोटल जे एक्सपोर्ट आहे त्या टोटल एक्सपोर्टपैकी 34% एक्सपोर्ट तुम्हाला इथं झालेलं बघायला मिळते. कंट्रीवाईज जर बघितलं आपण तर एक्सपोर्ट जे आहे कॅनडामध्ये जी आपल्याला जिथं ग्रोथ जे आहे बघा सगळ्यात जास्त एक्सपोर्ट आपण नॉर्थ अमेरिकन भागामध्ये गेले, पण ग्रोथ जर बघितली आपण तर ग्रोथ सगळ्यात जास्त आपल्याला बघायला मिळते की कॅनडामध्ये सगळ्यात जास्त जे काही फार्मास्युटिकल एक्सपोर्ट आहे त्या एक्सपोर्टची ग्रोथ जवळपास 30% पर्यंत तुम्हाला ग्रोथ झालेली बघायला मिळते. 2 नंबर आहे साऊथ आफ्रिका जिथं आपण जवळपास 28% पर्यंत काय केलं की ग्रोथ आपण तिथं कन्स्यू केलेली आहे. पुढची न्यूज आहे ती आहे इलॉन मस्क बद्दलची आणि स्पेस एक्स बद्दलची. तर इलॉन मस्क आणि त्यांची कंपनी जी आहे स्पेस एक्स यांनी जवळपास 2.89 बिलियन डॉलर्स हे मून लँडर कॉन्ट्रॅक्ट जो होतं नासाचं ते त्यांनी मिळवलेलं आहे. काय कॉन्ट्रॅक्ट होतं तर इथं आपण बघतोय की इथं जी स्पेस एक्स कंपनी आहे त्या स्पेस एक्स कंपनी बरोबर नासानं हे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे. आणि ह्याच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे की टू ब्रिंग ऑस्ट्रॉनॉट टू द मून ॲज अर्ली ॲज 2040 द एजन्सी सेट पिकिंग इट ओव्हर जेफ बेझोस. म्हणजे हे बघतो की 2024 जे मिशन असणार आहे त्यासाठीचं हे लोकांना म्हणजे जे ॲस्ट्रॉनॉट असतील त्या ॲस्ट्रॉनॉटना चंद्रावरती पोहोचवण्यासाठीचं जे काही सगळ्या टेक्नॉलॉजी असतील ते पुरवण्याचं काम स्पेस एक्स करणार आहे. महत्वाचं काय याच्यामध्ये महत्वाचं येत आहे की यांना जे कॉन्ट्रॅक्ट मिळाले ते जेफ बेझोसची जी ब्ल्यू ओरिजिन नावाची कंपनी होती ती देखील रेसमध्ये होती पण त्यांना स्पेस एक्सनं पाठीमागे टाकले. त्याचबरोबर डायनेटिक्स इनकॉर्पोरेशन नावाची एक कंपनी देखील रेसमध्ये होती पण यांना देखील स्पेस एक्सनं मागे टाकले. आणि आपण बघतोय की हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट आपला इलॉन मस्क यांना मिळालेलं बघायला मिळेल. पुढची जी न्यूज आहे ती आहे युनायटेड नेशन चायनीज लँग्वेज डे ह्याच्याविषयीची न्यूज आहे. आणि हा डे काय आहे तर इथं आपण बघतो की द इव्हेंट वॉज एस्टॅब्लिश्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन. हा जो 2010 त्यांनी याची सुरुवात केली होती. पाठीमागचं रिझन याच्या पाठीमागचं आहे की टू सेलिब्रेट मल्टी लिंग्वलिझम अँड कल्चरल डायव्हर्सिटी जे आहे जगभरामध्ये ती सेलिब्रेट करण्यासाठी हा डे काय केला जातो किंवा ऑब्झर्व केला जातोय. आणि बघतोय की April 20 हॅज ऑल्सो बीन चोजन टू पे ट्रिब्यूट टू कँगजिंग. आता हे कोण आहे ते मायथॉलॉजिकल फिगर आहे चायनीज याच्यामध्ये की ज्यांनी असं म्हटलं जातं की जे चायनाची स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट ह्या टँगजिंग यांनी डेव्हलप केली असं मानलं जातंय. तर त्यांच्या मेमरीमध्ये काय केलं जातं की हा युनायटेड नेशन चायनीज लँग्वेज डे सेलिब्रेट केला जातोय. जवळपास 5000 वर्षापूर्वी जी लँग्वेज आहे त्या लँग्वेजला मँडेरियन लँग्वेज देखील म्हटलं जातं ती इव्हॉल्व केल्याचं मानलं जातं. आता इथं एक फॅक्ट महत्त्वाची आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण बघितलं जाईल की आपण काय करतोय की April 20 हा युनायटेड नेशनमध्ये चायनीज लँग्वेज डे म्हणून सेलिब्रेट करतो ही एक फॅक्ट इथली महत्त्वाची झाली. आणि दुसरी जी फॅक्ट आहे दुसरी फॅक्ट ती आहे की युनायटेड नेशनमध्ये ज्या 6 लँग्वेजेस आहेत आपण बघू शकतो की 6 ऑफिशियल वर्किंग लँग्वेजेस त्या 6 ऑफिशियल वर्किंग लँग्वेजेस कोणत्या कोणत्या युनायटेड नेशनच्या. तर पहिले आहे अरेबिक मॉडर्न जे स्टँडर्ड अरेबिकची ती इथं यूज केली जाते. दुसरी आहे चायनीज जी चायनीज म्हणजे मँडरिन चायनीज किंवा ज्याला आपण सिम्प्लिफाईड चायनीज कॅरेक्टर्स म्हणतो आपण ती आहे. तिसरी आहे इंग्लिश ब्रिटिश इंग्लिश जे ऑक्सफर्ड स्पेलिंग्स आहेत आपण यूज करतोय. त्यानंतर फ्रेंच रशियन आणि स्पॅनिश ह्या काही भाषा आहे ज्या 6 भाषा आहेत त्या युनायटेड नेशनच्या ऑफिशियल वर्किंग लँग्वेज म्हणून त्यांना काही की मान्यता प्राप्त आहे. पुढची जी न्यूज आहे ती इथं स्टार्टअप ह्या स्कीमबद्दलची न्यूज आहे. आणि त्यासाठी स्टार्टअप स्कीमसाठी सीड फंड स्कीम नावाची स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंट काय करते की लॉन्च करते. तर बघू शकतो आपण युनियन मिनिस्टर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री पियुष गोयल यांनी ही स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम नावाची स्कीम काय केलेली आहे की लॉन्च केलेली आहे. काय उद्दिष्ट आहे या स्कीमचं आपल्या तर इथं आपण बघू शकतो की इथं प्रूफ ऑफ कन्सेप्ट प्रोटोटाईप डेव्हलपमेंट प्रोडक्ट ट्रायल्स मार्केट एंट्री आणि कमर्शियलायझेशन ह्या सगळ्या सेक्टर्समध्ये किंवा जेव्हा छोटा बिझनेस उभा राहतोय त्याच्यामध्ये आपण बघतो की ह्या सगळ्या त्याच्यामध्ये टप्पेटप्पे येत असतील की प्रूफ ऑफ कन्सेप्ट असेल प्रोटोटाईप असेल प्रोटोटाईप डेव्हलपमेंट असेल किंवा प्रोडक्ट ट्रायल्स असतील याच्यामध्ये फायनान्शियल असिस्टंट ह्या स्टार्टअप्सना देण्यासाठी हा जो सीड फंड आहे तो सीड फंड स्टार्ट करण्यात आलेला आहे. द अमाऊंट जे आहे ते अमाऊंट जवळपास
9.45 crore रुपीची ही अमाऊंट असणार आहे, आणि ही डिवायडेड असणार आहे 4 वर्षांसाठी. आपण काय करतोय की हे सीड फंड म्हणून वेगळ्या वेगळ्या स्टार्टअप्सना दिली जाणार आहे, आणि इथं आपण बघू शकतोय की कुठल्या कुठल्या स्टार्टअप्सना ही अमाऊंट दिली जाऊ शकते. इथे एलिजिबिलिटी आपण बघू शकतोय की स्टार्टअपच्या अंतर्गत येण्यासाठी तो जो बिझनेस आहे तो त्याने कुठले कुठले क्रायटेरिया फुलफिल करणं गरजेचं आहे. तर इथं आपण बघतोय बीइंग इनकॉर्पोरेटेड ऑर रजिस्टर्ड इन इंडिया फॉर लेस दॅन 7 इयर्स अँड फॉर बायोटेक्नॉलॉजी इट इज लेस दॅन 10 इयर्स. हे याच्यामध्ये महत्वाची अट आहे. आणि दुसरी अट आहे की अॅन्युअल टर्नओव्हर नॉट एक्सेडिंग 25 क्रोर्स. ही ज्या अटी पूर्ण होत असतील तर त्याला आपण काय करतोय की ॲज अ स्टार्टअप म्हणून कन्सिडर करतोय, आणि त्यांच्या या सगळ्या सेक्टरसाठी आपण काय करणार आहे की सीड फंड गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. पुढची जी न्यूज आहे ती न्यूज आहे ऑस्ट्रेलिया ओपन्स ट्रॅव्हल बबल विथ न्यूझीलंड फर्स्ट टाइम इन मोर दॅन इयर. म्हणजे पाठीमागच्या 1 वर्षापासून ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मधली जी काय एअर ट्रान्सपोर्ट होती त्याच्यामध्ये थोडीशी रिस्ट्रिक्शन्स होते, आणि आता आपण बघतोय की त्याच्यामध्ये एक ट्रॅव्हल बबल ओपन करण्याचं काय झालं की दोघांच्या मध्ये मंजुरी झालेली आहे. आता हे ट्रॅव्हल बबल नेमकं काय असणार आहे तर इथं आपण बघतो की ते फक्त तेच माहिती करून घ्यायचं आहे आपल्याला की ट्रॅव्हल बबल नेमकं काय असणार आहे. तर इथं न्यूझीलंड मधून ऑस्ट्रेलियामध्ये येणारे किंवा ऑस्ट्रेलियामध्ये न्यूझीलंडमध्ये जाणारे जे काही पॅसेंजर्स असतील त्या पॅसेंजर्सना विदाऊट क्वारंटीन, कारण आता कोविडचा सगळी सिच्युएशन बघतोय आपण, तर त्यांना विदाऊट क्वारंटीन होता त्यांना आता काय करता येईल की देशामध्ये इतर भागामध्ये त्यांना ट्रॅव्हल करता येणार नाही, कारण आपण बघू शकतो की त्या सगळ्याच देशांनी कोविडवरती बऱ्यापैकी चांगला कंट्रोल मिळवलेला आहे, त्यामुळे ते त्यांना त्याचा शक्य झालेलं आहे. तर बघू शकतो आपण की व्हिजिटर्स नो लॉंगर नीड टू क्वारंटाईन ऑन अरायव्हल, त्यांना कुठल्या प्रकारे क्वारंटाईन व्हायची आवश्यकता नाहीये. इथं आपण बघू शकतोय की प्राईम मिनिस्टर जे आहेत न्यूझीलंडचे तर ते स्कॉट मॉरिसन, कॅपिटल कॅनबेरा करन्स सॉरी हे ऑस्ट्रेलियाचे प्राईम मिनिस्टर आहेत कॅनबेरा, त्यानंतर ऑस्ट्रेलियन डॉलर, त्यानंतर न्यूझीलंडचे प्राईम मिनिस्टर जॅकिंडा ॲड्रेन, त्यानंतर कॅपिटल आहे ती वेलिंग्टन आहे, आणि करन्सी आहे ती न्यूझीलंड डॉलर आहे. तर ही महत्वाची न्यूज, आणि यातला महत्वाचा शब्द कोणता आहे तर जो ट्रॅव्हल बबलचा हा नवीन शब्द बघायला मिळतो आपल्याला की ज्याच्या अंतर्गत काय होतंय की कुठल्याही प्रकारचं क्वारंटाईन न होता तुम्ही काय करू शकता की तिथं देशामध्ये इतर भागामध्ये जाऊ शकता. पुढची न्यूज आहे ती इटली संदर्भातली आहे, आणि इटली काय करणार आहे तर थोड्या दिवसामध्ये भारतामध्ये एक मेगा फूड पार्क जो आहे तो आणि फूड प्रोसेसिंग युनिट जे ते एस्टॅब्लिश करण्याचं काम करणार आहे. सो ही महत्वाची न्यूज फक्त इथं माहिती असणं गरजेचं आहे. आणि इथं आपण बघू शकतो की द मेगा फूड पार्क वॉज लॉन्च्ड व्हर्च्युअली ऑन एप्रिल 17, 2021 पंदियर मेगा फूड पार्क गुजरात. सो हे दोन फॅक्ट्स तर महत्वाचे आहेत की इटली भारतामध्ये लवकरच एक मोठा मेगा फूड पार्क एस्टॅब्लिश करणार आहे, आणि तो कुठं करणार आहे तर पंदियर मेगा फूड पार्क इन गुजरात. हे तिथं दुसरी फॅक्ट आहे जी आपल्याला ह्या न्यूज संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. पुढची न्यूज आहे ती आहे बीज वुमन वुमाना सिन्हा सहगल यांना ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड मिळाला आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर होत्या आणि त्यानंतर त्या सोशल एंटरप्रेनर म्हणून त्यांनी काम केलं रुमाना सिन्हा यांनी, आणि त्यांना प्रेस्टिजियस असा हा नेल्सन मंडेला वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड जो आहे 2021 तो त्यांना मिळाला आहे. त्यांची डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस ही जी जे आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्याबद्दल त्यांना हा अवॉर्ड मिळतोय. हैदराबादमधून त्या बिलॉंग करतायत, आणि आपण बघू शकतो की त्यांना इतर कुठले कुठले अवॉर्ड मिळाले तर नेशन वाईड अवॉर्ड अंडर 50 बिझनेस लीडर 2021, त्यानंतर सोशल एंटरप्रिनरशिप बाय बिझनेस मिंट हा अवॉर्ड त्यांना मिळाला होता, त्यानंतर इन्फ्लुएन्सर समिटमध्ये त्यांना जे जानेवारीमध्ये झाली होती त्यांना इंटरनॅशनल इन्फ्लुएन्सर ऑफ द इयर 2021 हा देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सो हे देखील 2-3 पुरस्कार जे रुमाना सिन्हा सहगल यांना मिळाले होते ते देखील माहिती असणं आवश्यक आहे. महत्वाची फॅक्ट ही आहे की नेल्सन मंडेला वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2021 हा रुमाना सिन्हा यांना सिन्हा सहगल यांना मिळाला आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे ती आहे क्वेस्ट कॉर्पोरेशन बद्दलची न्यूज आहे, आणि हे न्यूज काय आहे तर हे 30% जो स्टेक आहे तो त्याने अक्वायर केला आहे टाटा सन्स कडून, ते काय करतात की विकत घेत आहेत. जर न्यूज आपण व्यवस्थित रीतीने बघितली तर एप्रिल 2016-2021 क्वेस्ट कॉर्पोरेशन हिने काय केलंय की तर जो 30% पार्ट होता कशामधला तर इन कॉन्क्रीट बिझनेस जी कंपनी आहे त्याच्यामध्ये 30% राहिलेल्या शेअर्स त्यांनी टाटा सन्स कडून जवळपास 208 कोटींना विकत घेतलेला आहे. आता एक कॉन्क्रीट जी कंपनी आहे ही होल्ली क्वेस्टनं काय केली की अक्वायर केलेली आहे. यांनी जवळपास 51% जो हिस्सा होता तो नोव्हेंबर 2017 अक्वायर केला होता, त्यानंतर तो हिस्सा त्यांनी 51%-70% 2019 वाढवला होता, आणि आता 2021 काय करते की उरलेला 30% हिस्सा ते टाटा सन्स कडून विकत घेऊन कॉन्केट ही जी कंपनी आहे क्यूएस कंपनीची सब ऑर्डिनरी कंपनी म्हणून काम करणार आहे. सो हे देखील इथं माहिती असणं आवश्यक आहे. पुढची जी न्यूज आहे ती आहे एज्युकेशन मिनिस्टर लॉन्चेस वर्ल्ड फर्स्ट अफोर्डेबल अँड लॉंग लास्टिंग हायजीन प्रोडक्ट डुरोकिया सिरीज.
तर ही दोन तीन गोष्टी आहेत, दोन फॅक्ट आहेत महत्त्वाच्या आहेत. ती म्हणजे की पहिलं, एज्युकेशन मिनिस्टर श्री रमेश पोखरियाल यांनी हे जे आहे ते प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. इथं आपण बघतो की वर्ल्ड फर्स्ट अफोर्डेबल लॉंग लास्टिंग हायजीन प्रोडक्ट डुरोकिया सिरीज ही व्हर्च्युअली त्यांनी लॉन्च केली होती. इट वॉज डेव्हलप्ड बाय आय आय टी हैदराबाद. हे देखील महत्त्वाचं आहे. आय आय टी हैदराबादचे रिसर्चर जे आहेत त्यांनी ही हायजीन किट डेव्हलप केलेलं आहे. आणि इथं आपण बघू शकतो की हे COVID-19 जे व्हायरस स्प्रेडिंग आहे ह्या दरम्यान देखील त्यांचा हा जो काही रिसर्च आहे तो रिसर्च फार इम्पॉर्टंट ठरतोय. काय वैशिष्ट्य याची, तर ही अँटी मायक्रोबियल टेक्नॉलॉजी आहे जी ज्याची किंमत जी आहे ती किंमत 190 पासून स्टार्ट होते. जवळपास 99.99% जर्म्स जे आहेत ते हे काय करते की इन्स्टंटली किल करते. आणि लॉंग लास्टिंग प्रोटेक्टिव्ह नॅनो स्केल कोटिंग देखील तुमच्याकडे हे प्रोव्हाइड करतात. जवळपास 35 दिवसांच्या पर्यंत काय होऊ शकते की ते, म्हणजे जोपर्यंत तुम्ही नेक्स्ट यूज करत नाही त्या नेक्स्ट यूजच्या 35 दिवसापर्यंत तुम्हाला ते तुमच्या हातावरती ते राहू शकतं. त्यामुळे हायजीनच्या दृष्टीनं फार महत्वाचं प्रोडक्ट आय आय टी हैदराबादनं डेव्हलप केलेलं आहे. ते फार महत्वाचं आहे आणि त्याचं नुकतंच इनॉग्रेशन एज्युकेशन मिनिस्टर रमेश पोखरियाल यांनी केलेलं आहे. पुढची जी न्यूज आहे ती एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप विषयीची न्यूज आहे. आपण बघतो की 2021 सिनियर एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप ही एप्रिल 13 ते एप्रिल 18 2021 अल्माटी कझाकस्तान मध्ये ही कंडक्ट झाली होती. इंडियाने या चॅम्पियनशिपमध्ये 14 मेडल्स जिंकून ह्या एकूण लिस्टमध्ये त्यांनी तिसरं स्थान मेंटेन केलेलं आहे. मेडल्स जर आपण बघितले तर मेडल्समध्ये 14 मेडल्समध्ये 5 गोल्ड मेडल्स आहेत, 3 सिल्वर मेडल्स आहेत आणि 6 ब्रॉन्झ मेडल्स आहेत. इथं आपण बघतो की इराण आणि कझाकिस्तान यांनी ह्या लिस्टमध्ये टॉप केले, ज्यांच्याकडे टोटली 17 मेडल्स असलेले आपल्याला बघायला मिळते. हा जो इव्हेंट आहे तो इव्हेंट 34वा इव्हेंट होता. इट्स अ 34th edition ऑफ द एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप. आपण जर लिस्ट बघितली की भारताने जे 14 मेडल्स मिळाले ते कोणाकोणाला मिळाले, तर पहिले आपण बघतोय की गोल्ड मेडल्स विनर कोण कोण आहेत, तर हे देखील महत्वाचं आहे. रवी कुमार दहिया 57 किलो वजनी गटामध्ये त्यांना हे पुरस्कार मिळाले. विनेश फोगट 53 केजीमध्ये, अंशु मलिक, त्यानंतर सरिता मोर, त्यानंतर दिव्या काकर. सिल्वर मेडल विनर कोण कोण आहेत, तर बजरंग पुनिया, दीपक पुनिया आणि साक्षी मलिक यांना हे सिल्वर मेडल्स मिळाले आहेत. आणि ब्रॉन्झ मेडल्स जे आहेत ते करण मोर, नरसिंग यादव, संजीत, त्यानंतर सत्यवर कदियान, सीमा बिस्ला आणि पूजा सिंग यांना काय मिळालेत की ब्रॉन्झ मेडल्स मिळालेले. सो ही सिनियर एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपची ही जी लिस्ट आहे, विनरची लिस्ट आहे, ती विनरची लिस्ट व्यवस्थित बघणं, त्याचबरोबर भारत ह्या लिस्टमध्ये तिसऱ्या नंबरवरती स्टँड करतो हे माहिती असणं, त्याचबरोबर इराण आणि कझाकिस्तान हे ह्या याच्यामध्ये टॉपला स्टँड करतायत. आणि ही 34th edition होती आणि विनर्सची नावं जी आहे ती गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ हे लक्षात ठेवली तर अजून जास्त फायदा होईल याच्यामध्ये. पुढची न्यूज आहे ती नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म मेकर ज्या होत्या सुमित्रा भावे यांच्याबद्दल जी न्यूज आहे, त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. 19 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालंय. 7 टाइम नॅशनल अवॉर्ड विनर आहेत त्या, मराठी फिल्म मेकर होत्या. फिल्म मेकर आणि रायटर या दोन्ही त्यांनी काम झाले त्या 78 वर्षांच्या होत्या. आणि सुमित्रा भावे वॉज पॉप्युलर ॲज अ डुओ विथ फिल्म मेकर सुनील सुक्तनकर, हे त्यांचे पार्टनर होते आणि दोघांची जोडी फार फेमस होती चित्रपट निर्मितीमध्ये. ह्या दोघांनी मिळून जर आपण बघितलं तर दोघी धारावी, वास्तुपुरुष, देवराई, बद, एक कप चहा, त्यानंतर समिता, आस्तू, कासव यासारखे महत्वाचे मराठी चित्रपट त्यांनी हे दिले होते. आणि त्यातला आपण बघतो की कासव 2016 जो चित्रपट आला होता त्यानं 2017 साठीचं यांना नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. आणि त्यानंतर आस्तू हा चित्रपट 2013चा त्याला देखील नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. सो ह्या काही महत्वाचे फॅक्ट्स सुमित्र भावे यांच्याबद्दलच्या माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढची जी न्यूज आहे ती चार्ल्स गेस्टचेक यांच्याविषयी जी न्यूज आहे. आणि ते कोण होते, तर ते ॲडॉपचे को फाउंडर होते. आपण सगळीच लोक ॲडॉप रीडर जो आहे तो आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये आपण वापरत असतो. तर या ॲडॉप PDF जे काही सॉफ्टवेअर आहे त्याचे ते को फाउंडर होते. इथं बघतोय आपण की एप्रिल 2016 त्यांचा म्हणजे मृत्यू होतोय. आणि PDFचा लॉंग फॉर्म देखील दिलेला आहे, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, त्याला आपण PDF म्हणतो. आपण सगळ्यांना माहिती असेल पण इथं थोडंसं रिवाईज करण्याचा आपण प्रयत्न करतोय. हे त्याचे को फाउंडर होते, ते 81 वर्षांचे होते. जर आपण चार्ल्स गेस्टचेक यांच्याविषयी माहिती घेतली आपण, तर ही फाउंडेड ॲडॉब इन 1982 विथ कलीग
जॉन वॅरनॉक फ्रॉम झेरॉक्स। सर हे आपल्याला दोन तीन गोष्टी किंवा फॅक्ट्स इथं महत्वाचे आहेत की ॲडॉबचे जे को फाउंडर होते तरी दुसरा पार्टनर कोण होता, दुसरे पार्टनर त्याचे जॉन वॅरनॉक आणि ही दोघंही झेरॉक्स नावाची जी कंपनी आहे, तर आपण सगळे फोटोकॉपीचा झेरॉक्स म्हणतो आपण, तर ती झेरॉक्सची कंपनी मोठी आहे, त्या कंपनीमध्ये ही दोघं एकत्रित काम करत होते आणि त्यांनी त्यानंतर काय केली 1982 मध्ये वेगळं होऊन PDF ह्या जी आता बघतोय आपण की कंपनी आहे ती ज्या तिने स्थापना केली आहे। पुढे बघतोय आपण की जर आपण ॲडॉब विषयी माहिती घेतली तर फाउंडर्स मध्ये आपले चार्ल्स गेस्टचेक आणि जॉन वॅरनॉक दोघं येतात। 1982 डिसेंबर 1982 ला माउंटन व्ह्यू कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्स मध्ये तुम्हाला याची स्थापना दिली बघायला मिळते। आता याचे CEO जे आहेत ते शंतनू नारायणन हे त्याचे काय आहेत की CEO आहे लक्षात ठेवा, आणि जे हेडक्वार्टर आहे ते सॅन जोस कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्स मध्ये आपल्याला हेडक्वार्टर असलेलं बघायला मिळते। पुढची जी न्यूज आहे ती नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे 2000 जो आपण 21 एप्रिल सेलिब्रेट करतो त्याच्याविषयीची ही न्यूज आहे। आणि इथं आपण बघतोय की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जो जे एप्रिल 21 एज अ नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे, आता इथं आपण बघतोय की का आपण हा 21 तारखेचा आपण सेलिब्रेट केले, तर इथं बघतोय आपण सरदार वल्लभभाई पटेल ऍड्रेस्ड द न्यूली अपॉइंटेड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर इन 1947, म्हणून आपण काय करतो की तो 21 तारीख आपण तिथं चूज केले। आणि ब्रिटिश राजच्या दरम्यान जर आपण विचार केला ज्यावेळेस आपल्यावरती ब्रिटिश राज होतं त्यावेळेस वॉरन हेस्टिंग लेड द फाउंडेशन ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस, त्यांनी भारताच्या सिव्हिल सर्व्हिसेसचं फाउंडेशन क्रिएट केलं होतं। आणि चार्ल्स कॉर्नवॉलिस यांनी हे रिफॉर्म केलं, त्यानंतर मॉडर्नाइज केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी रॅशनॅलिटी आणण्याचा प्रयत्न केला होता। आणि म्हणून चार्ल्स कॉर्नवॉलिस जे होते त्यांना द फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया असं म्हटलं जातं। हे फक्त दोन तीन फॅक्ट लक्षात ठेवा। पहिली फॅक्ट म्हणजे की 21 तारखेला 1947 ला सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय केलं होतं की न्यूली अपॉइंटेड जे ऑफिसर्स होते त्यांना संबोधित केलं होतं, म्हणून आपण हा 21 जो तारीख आहे ते आपण नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे म्हणून आपण ऑब्झर्व करतो। दुसरी फॅक्ट की भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसचं फाउंडेशन कोणी क्रिएट केलं होतं, तर ते फाउंडेशन वॉरन हेस्टिंग ब्रिटिश पूर्व सॉरी इंडिपेंडन्स बिफोर इरामध्ये त्यांनी ते फाउंडेशन लेट केलं होतं, त्यात वॉरन हेस्टिंग। पण आपण बघतोय की सिव्हिल सर्व्हिसेसला एका स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये आणण्याचं, त्याला मॉडर्नाइज करण्याचं, त्याला नॅशनलाइज करण्याचं काम जे आहे ते कोणी केले, ते काम केले चार्ल्स कॉर्नवॉलिस यांनी केले। म्हणून आपण बघतोय की चार्ल्स कॉर्नवॉलिस यांना द फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया असं आपण त्यांना म्हणून ओळखतोय। पुढे आपण बघतोय की इथं द कन्सेप्ट ऑफ मेरिट बेस्ड मॉडर्न सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया वॉज इंट्रोड्यूस्ड इन 1854, म्हणजे भारतामध्ये मेरिट बेस्ड म्हणजे काय की आपण ज्याला आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणतोय त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन बेस्ड सिव्हिल सर्व्हिसेसची जी काही कन्सेप्ट आहे ती भारतामध्ये पहिल्यांदा 1854 ला इंट्रोड्यूस केली होती। आपण बघतोय की द प्रेझेंट डे ऑल इंडिया ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ओ देअर ओरिजिन टू सरदार पटेल्स सॅग्निटी अँड दस ही रिगार्डेड ॲज द फादर ऑफ मॉडर्न ऑल इंडिया सर्व्हिसेस। आत्ता सध्या जी आपण भारताची ऑल इंडिया सर्व्हिसेस बघतोय किंवा जी सगळं स्ट्रक्चर आपण ब्युरोक्रसी म्हणतो आपण बघतोय, त्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते संपूर्ण श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना जाते, त्यांच्या विजनला जाते, म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय तर फादर ऑफ मॉडर्न ऑल इंडिया सर्व्हिसेस। हे लक्षात ठेवा, फक्त कन्फ्युजन होऊ शकतं की फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया कोण आहे, तर चार्ल्स कॉर्नवॉलिस आहेत, पण फादर ऑफ मॉडर्न ऑल इंडिया सर्व्हिसेस कोण आहेत, तर सरदार वल्लभभाई पटेल आहे। तर फॅक्ट्स फार महत्वाचे आहेत, त्या सगळ्या फॅक्ट्स तुम्ही समराईज करण्याचा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। पुढची जी न्यूज आहे ती वर्ल्ड क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन डे बद्दलची आहे, जो आपण 21 एप्रिलला काय करतो सेलिब्रेट करतो। इथं आपण बघतोय की प्रत्येक वर्षी 21 एप्रिलला आपण हा काय करतोय की डे सेलिब्रेट करतोय, कशासाठी द अवेअरनेस अँड द इम्पॉर्टन्स ऑफ क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन इन प्रॉब्लेम सॉल्विंग अँड एनकरेजिंग क्रिएटिव्ह मल्टीडिसिप्लिन थिंकिंग इन इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप लेवल्समध्ये आपण म्हणतोय की हे डेव्हलप होण्यासाठी हा दिवस आपण सेलिब्रेट करतोय। युनायटेड नेशन्स रेकॉग्नाइज द डे इन एप्रिल 2017 पहिल्यांदा युनायटेड नेशन ह्या दिवसाला ओळख दिली की बाबा आपण ह्या 21 तारखेला काय करूया की वर्ल्ड क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन डे म्हणून सेलिब्रेट करूया। तर बघतोय आपण पुढे की द फर्स्ट वर्ल्ड क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन डे वॉज सेलिब्रेटेड ऑन एप्रिल 21 2018 पहिल्यांदा आपण तो जो वर्ल्ड क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन डे आहे तो आपण सेलिब्रेट केलेला आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये। पुढची जी न्यूज आहे ती आहे सेंटर इन्क्रीजेस इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स अंडर प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज फॉर 1 इयर। इथं बघू शकतो आपण की सध्या ही थोडीशी सध्याच्या सिच्युएशनला धरून असणारी ही न्यूज आहे। इथं बघतोय आपण की सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज एक्सटेंडेड द इन्शुरन्स स्कीम अंडर द प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज फॉर हेल्थ वर्कर्स ऍज अ पिरियड ऑफ 1 इयर। एका वर्षासाठी पूर्वी होती ती आता वाढून काय केली की ती एका वर्षासाठी पुढे आणि ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे। इथं आपण बघत होतो की ती प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2016 स्कीम लॉन्च बाय नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट इन डिसेंबर 2016 ही स्कीम लॉन्च केली होती। आणि आता आपण बघतोय
फॅक्ट काय महत्वाचे, फॅक्ट आहे द कव्हर दॅट इज प्रोव्हाइडेड बाय द ऍक्सिडेंट इन्शुरन्स स्कीम इज मेन्शन बिलो, म्हणजे ह्या स्कीम अंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टींना कव्हर मिळणार आहे. इथं बघतो आपण, पहिल्या गोष्ट आहे ती म्हणजे की ऍक्सिडेंटल डेथ इन डेथ बिकॉज ऑफ COVID-19 ड्युटी, हे देखील महत्वाचं आहे. काय म्हणतो आपण, पहिलं म्हणजे काय, ऍक्सिडेंटल डेथ बिकॉज ऑफ COVID-19 ड्युटी, आणि दुसरं आहे डेथ ड्यू टू COVID-19. सो या दोन्हीपैकी काही होत असेल तर ह्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत त्यांना काय मिळणार आहे की इन्शुरन्स स्कीमचा फायदा मिळणार आहे. पुढची जी न्यूज आहे ती आहे इंडिया US कोरियन एफर्ट्स फॉर स्टॅबिलिटी इन अफगाणिस्तान. लास्ट वीकच्या करंट अफेअर्सच्या डिस्कशनमध्ये आपण बघितलं होतं की 11 वर्षानंतर US काय करतंय, अफगाणिस्तानमधून त्यांचं असणारे जे काही सैन्य ते परत बोलण्याचं काम करतंय, आणि जवळपास सप्टेंबरच्या आधी आधी त्यांना सगळं सैन्य काय करायचं की इथून त्यांना बाहेर काढायचं आहे. तर ज्यावेळेस अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून बाहेर पडेल त्यानंतर भारतामध्ये सॉरी अफगाणिस्तानमध्ये स्टॅबिलिटी आणण्याचं काम कोण करेल, तर आता त्यांचा सगळ्यात जास्त जो जोर आहे तो भारतावरती आहे की भारताने काही पुढाकार घ्यावा आणि अफगाणिस्तान, कारण का भारताचे आणि अफगाणिस्तानचे संबंध फार चांगले आहेत, तर भारताने पुढाकार घेऊन काय करावं की अफगाणिस्तानमध्ये थोडीशी स्टॅबिलिटी आणण्याचा प्रयत्न करावा. ह्यासाठी ही एक जे कोलॅटरल एफर्ट्स आहेत यासाठी दोघांच्या चर्चा होते. आणि आता आपण बघतोय की US स्टेट डिपार्टमेंट स्पोक पर्सन नेट प्राइस सेट एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आपले जे एस जयशंकर यांच्यावर त्यांची चर्चा झाली होती, आणि या दोघांच्या चर्चेमधून अफगाणिस्तानमध्ये स्टॅबिलिटी आणण्याचं काम हे भारतानं करावं असं त्याच्यामध्ये ठरलेलं आहे. पुढची जी न्यूज आहे ती आहे न्यूज आहे इंडिया डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज टू ओव्हरटेक चायनाज बाय 2035 रिपोर्टेड बाय चायना सेंट्रल बँक. सो चायनाची जी सेंट्रल बँक आहे त्या सेंट्रल बँकने एक रिपोर्ट पब्लिश केला आहे ज्याला आपण पीपल्स बँक ऑफ चायना देखील म्हणतो, फार महत्वाचं आहे. ठीक आहे, तर बँकेने रिपोर्ट काय पब्लिश केलाय, तर भारताचा जो काही डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज आहे तो डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज चायनाला 2035 मध्ये काय करेल की ओव्हरटेक करेल. सो थोडक्यात तुम्हाला माहिती असेल पण मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज नेमका असतो काय. तर आपण बघतोय की पॉप्युलेशन आपण काय करतोय की 3 पार्टमध्ये डिवाइड करतो आपण, की पहिले असते वर्किंग पॉप्युलेशन आणि दुसरे 2 पार्ट तुमचे असेल की नॉन वर्किंग पॉप्युलेशन तुमची. सो 0 to 15 हे जे एज ग्रुप आहे त्याला आपण नॉन वर्किंग पॉप्युलेशन किंवा डिपेंडंट पॉप्युलेशन म्हणतो आपण त्याला, आणि 15 and 65 पर्यंत जे पॉप्युलेशन आहे त्याला आपण वर्किंग पॉप्युलेशन म्हणतो आपण, आणि 65 ना अबॉव अगेन तुमचे काय असेल की डिपेंडंट पॉप्युलेशन असेल. सो ज्या देशामध्ये काय येईल की डिपेंडंट पॉप्युलेशन जे आहे, बघा समजून घ्या, डिपेंडंट पॉप्युलेशनची संख्या जी आहे ती कमी असेल कशापेक्षा, वर्किंग पॉप्युलेशन पेक्षा. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये काय होईल की वर्किंग पॉप्युलेशन जास्त असेल, डिपेंडंट पॉप्युलेशन तुमची कशी असेल की कमी असेल. सो भारतामध्ये सध्या हा सीन चालू आहे की भारतामध्ये तरुणांची संख्या फार जास्त, म्हणतो आपण म्हणतो की भारत हा काय की तरुणांचा युथ कंट्री म्हणतो आपण त्याला, तरुणांचा देश आहे. तर त्यामुळे भारताकडे असणारा जो काही डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे, डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज आहे, ते कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. आणि चायनामध्ये जी काही वन चाइल्ड पॉलिसी होती त्या वन चाइल्ड पॉलिसीमुळे काय झालं की चायनामध्ये आता तो जे तरुणांची संख्या आहे ती तरुणांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. तुम्ही या ग्राफच्या माध्यमातून बघू शकताय की हा जो इथं बघतोय आपण की ब्लू ग्राफ जो आहे तो ब्लू ग्राफ जो आहे तो इंडियाचा आहे, आणि तो तुम्हाला कंटिन्युअसली राईज करताना दिसतोय. त्यानंतर तुम्हाला बघताय की हा चायनाचा ग्राफ आहे तो रेड मध्ये दिसतोय तुम्हाला, की जो साधारणतः 2010 पर्यंत चांगल्या पद्धतीने राईज केला आणि नंतर तो कंटिन्युअसली डिक्लाइनिंग फेज मध्ये, आणि 2035 मध्ये सिच्युएशन अशी येणार आहे की भारत ताकडं कितीतरी मोठ्या प्रमाणात काय असणार की ऍडव्हान्टेज असणार आहे चायनापेक्षा. अगेन तुम्हाला इथं एक हा तुम्हाला ब्लॅक ग्राफ दिसतोय तो आफ्रिकाचा आहे, आणि तो देखील आपण बघतोय की कंटिन्युअसली रायझिंग स्टेजमध्ये असलेला बघायला मिळतोय, आणि US ग्राफ थोडासा तुम्हाला स्टेबल असलेला बघायला मिळतोय. सो इथं बघतोय आपण की चायना जो आहे तो चायना याच्यावरती सिरियसली विचार करतोय की जो डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे किंवा डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज आहे ते देखील आपल्याला जर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला US आणि इंडिया यांच्याशी जर कॉम्पीट करायचं असेल तर त्या कॉम्पिटिशनसाठी आपल्याकडे युथ पॉवर असणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे इथं आपण बघतोय की लिबरलाइज इट्स बर्थ policies to tackle the problem of an aging population and plan to compete economically with demographically young India and immigration friendly US. ह्या सगळ्यांची कॉम्पिटिशन साठी त्यांच्याकडे सिरियसली विचार चालू आहे. पुढची जी न्यूज आहे ती बुक बद्दलची न्यूज आहे, चिल्ड्रन्स बुक टायटल द क्रिसमस पीक हे जी पुस्तक आहे त्या पुस्तकाची ही न्यूज आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की JK रोलिंग ज्यांनी हॅरी पॉटर नावाची एक जगप्रसिद्ध सिरीज लिहिली होती त्यांचंच हे बुक आहे. इथं बघू शकतो आपण की हे जे बुक आहे ते पब्लिश्ड बाय हॅचेट चिल्ड्रन्स ग्रुप अँड स्कॉलस्टिक ह्यांनी हे बुक काय केलेलं आहे की पब्लिश केलेलं आहे. आणि JK रोलिंग विषयीचे काही फॅक्ट्स आहेत की 55 इयर ओल्ड स्कॉटिश ऑथर ह्या ज्या आहेत, आणि त्यांनी जवळपास 20 वेगळ्यावेगळ्या कंट्रीजमध्ये वेगळ्यावेगळ्या लँग्वेजमध्ये त्यांचं जे हॅरी पॉटर नावाचं जे सिरीज त्यांचं पुस्तक आहे द क्रिसमस पीक हे काय होतं की पब्लिश होतं हे महत्वाचे फॅक्ट तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे त्या इंडेक्स बद्दलची न्यूज आहे, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2021 ची न्यूज आहे.
आणि ह्या इंडेक्समध्ये इंडियाचा जो रँक आहे तो रँक आहे 142. आपण बघतोय की इन द लेटेस्ट वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2021 इंडिया प्लेस्ड 142. भारताची पोझिशन जी आहे ती 142 वे 180 देशांच्या लिस्टमध्ये. ठीक आहे, सो परफॉर्मन्स आपण तसा थोडासा पूरच म्हणता येईल. बघतोय आपण की पब्लिश्ड बाय द इंटरनॅशनल जर्नलिझम नॉट फॉर प्रॉफिट बॉडी रिपोर्ट्स विदाउट विदाउट बॉर्डर्स यांच्याकडनं काय केलं जातो की हा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जो आहे तो इंडेक्स पब्लिश केला जातो आणि इव्हॅल्युएट द प्रेस फ्रीडम सिच्युएशन इन 180 कंट्रीज अँड टेरिटरीज, याच्यामध्ये 180 देशांच्या प्रेस फ्रीडमचा याच्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे. भारताची पोझिशन आताच बोलल्याप्रमाणे की 142 पोझिशन भारत असायला बघायला मिळतोय. नॉर्वे जो आहे तो नॉर्वे याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती असलेला बघायला मिळतो आपण. त्याच्यानंतर नॉर्वेच्या खालोखाल फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क, कोस्टारिका हे देश असलेले बघायला मिळतील. भारताचा शेजारी देश जो आहे पाकिस्तान यांचा जो क्रमांक आहे तो लगेचच भारतानंतर 145 असायला बघायला मिळतोय. बॉटमला आपल्याला इरिट्रिया, नॉर्थ कोरिया हे जे काही तुर्कमेनिस्तान असे काही देश आहेत ते तुम्हाला अगदी बॉटमला असतील, किंवा चायना जे आहे तुमच्या अगदी बॉटमला असलेले बघायला मिळतील. पण भारताचा परफॉर्मन्स देखील काही फारसा चांगला आहे याच्यातला पार्ट नाही. पुढची एक छोटीशी न्यूज आहे ती म्हणजे की गव्हर्नमेंट ऑफ घाना टू अक्वायर 100% स्टेक इन एअरटेल टिको. तर हे घाना गव्हर्नमेंट जे आहे, घाना जो देश आहे तो आफ्रिकन कंट्रीमध्ये असतो किंवा आफ्रिकन कॉन्टिनेंट असलेला बघायला मिळतोय. आणि त्यांनी ही जी डील आहे एअरटेल बरोबरची ती डील ते पास करतात. आणि त्यानंतर इथं बघतोय की द गव्हर्नमेंट ऑफ घाना विल अक्वायर 100% शेअर्स ऑफ एअरटेल टिगो अलॉंग विथ ऑल कस्टमर्स असेट्स अँड लायबिलिटीज. सगळ्या प्रकारचा व्यवहार जो एअरटेल टिगोचा तो आता घाना गव्हर्नमेंटच्या अंडर येणार आहे. सो ही महत्वाची न्यूज आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढची जी न्यूज आहे ती नॅशनल अर्थ डे विषयीची न्यूज आहे. अर्थ डे इज अॅन्युअल इव्हेंट ऑन एप्रिल 2022 ला आपण काय करतोय की वर्ल्ड अर्थ डे आपण सेलिब्रेट करतो. या वर्षीची थीम होती ती रिस्टोर अवर अर्थ, याची फार गरज आहे. आपण बघतो या वर्षीची थीम अतिशय चांगलं नाव आहे की रिस्टोर अवर अर्थ, ही या वर्षीची थीम असलेली आपल्याला बघायला मिळते. सो ही महत्वाचा इम्पॉर्टंट डे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढची न्यूज आहे ती इंडियाज एक्सपोर्ट ऑफ अॅग्रिकल्चर अँड अलाइड कम्युनिटीज एक्सप्रेस्ड इम्प्रेसिव्ह इन्क्रीज फ्रॉम 18.49% ड्युरिंग 2021. म्हणजे जवळपास आपण बघतोय की 2020-21 या कम्पॅरिझन इयरमध्ये भारताचे जे काही ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आणि कमोडिटीचे आपण जे एक्सपोर्ट करतोय ते एक्सपोर्टमध्ये आपल्याला 18.5% काय मिळते की ग्रोथ झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि इथं आपण बघतोय व्हीट एक्सपोर्ट 132%, नॉन बासमती राईस एक्सपोर्ट ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला काय मिळते की सॉरी इथं आपण होती की ट्रिमेंडस ग्रोथ इन 7-7% इन व्हीट एक्सपोर्ट. म्हणजे जवळपास गव्हाच्या एक्सपोर्टमध्ये 727% आपल्याला वाढ झालेली बघायला मिळते. नॉन बासमती राईसमध्ये जवळपास 132, थोडंसं करेक्शन करून घ्या की व्हीट म्हणजे गव्हाच्या एक्सपोर्टमध्ये 727% वाढ झालेली दिसते आणि नॉन बासमती जो राईस आहे त्याच्या एक्सपोर्टमध्ये जवळपास 132% वाढ झालेली बघायला मिळते. नेक्स्ट जो आहे तो इम्पॉर्टंट डे वर्ल्ड बुक डे, जो आपण 23 एप्रिलला काय करतोय की ऑब्झर्व करतोय. प्रत्येक वर्ष आपण 23 एप्रिलला वर्ल्ड बुक डे सेलिब्रेट करतो. इथं बघतोय आपण की द डे वॉज डिसाइडेड बाय युनेस्को ॲज इट वॉज अल्सो द डेथ अँड बर्थ अनिव्हर्सरी ऑफ विल्यम शेक्सपियर. ह्या फेमस ऑथरची ही डेथ आणि बर्थ अनिव्हर्सरी असल्यामुळे 23 एप्रिलला आपण काय करतो की तो वर्ल्ड बुक डे आपण सेलिब्रेट करतोय. आणि 2021 साठी तिबलिस ही आहे जिला वर्ल्ड बुक कॅपिटल 2021 साठी सिलेक्ट करण्यात आलेली. सो दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की विल्यम शेक्सपियरच्या बर्थ आणि डेथ अनिव्हर्सरी निमित्त आपण 23 एप्रिलला काय करतोय काय डे सेलिब्रेट करतोय. आणि तिबलिस ही या वर्षी आपण काय केलंय की वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून आपण सेलिब्रेट केलेलं शकतो. आणि ह्या दिवसाला वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे देखील म्हटलं जातं, हे देखील लक्षात ठेवा. इथं वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे ऑर इंटरनॅशनल डे ऑफ द बुक असं देखील याची दोन दोन वेगळी नावं असलेली आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट जी न्यूज आहे ती ई स्कूटर बद्दलची न्यूज आहे. ओला ही जी कंपनी आहे ती कंपनी काय करते की इन जुलै त्यांनी जवळपास प्लॅन केलेला आहे की जवळपास 1,00,000 चार्जिंग पॉईंट्स आणि 400 सिटीजमध्ये सर्व्हिस करण्याचा त्यांचा मानस आहे. कशासाठी तर इलेक्ट्रिक व्हेकलसाठी. इथं बघतोय आपण की हायपर चार्जर नेटवर्क ते एस्टॅब्लिश करणार आहेत पूर्ण देशामध्ये. 400 सिटीजमध्ये ते एस्टॅब्लिश करण्याचा प्लॅन करत आहेत आणि याच्या अंतर्गत जवळपास 1,00,000 चार्जिंग पॉईंट्स एस्टॅब्लिश करण्याचं काम करणार आहेत. यासाठी आपण बघतो की लास्ट इयर ओलानं जवळपास 2,400 कोटींची इन्व्हेस्टमेंट ह्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याची फॅक्टरी देखील तमिळनाडूमध्ये कार्यरत असणं आपल्याला बघायला मिळते. ओलाचे जे चेअरमन आहेत ते आहेत भाविश अग्रवाल, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती रेखा मेंदणे यांच्याबद्दलची आहे, ज्या की फर्स्ट वुमन चेअरपर्सन आहे त्या नॅसकॉमच्या. इथं ही महत्वाची फॅक्ट आहे.
इथं बघतोय आपण रेखा मेनन आहेत की ज्यांनी काय केलेलं आहे की आय ज्या नॅसकॉमच्या पहिल्या महिला चेअरपर्सन म्हणून काम करणार आहेत. सो ही फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी जे रिप्लेस केलेलं आहे फक्त इथं लक्षात ठेवण्याचं काम करा फक्त की जे प्रवीण कुमार राव होते जे आधी नॅसकॉमचे अध्यक्ष म्हणून चेअर म्हणून काम करत होते त्यांना ते काय करतात की रिप्लेस करतात फक्त एवढं सफिशियंट आहे. पुढचा परत एक इंडेक्स आहे तो म्हणजे की ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2021चा. ह्या इंडेक्समध्ये आपण बघतो की भारताचं जे स्थान जे आहे ते 87 स्थान असेल आपल्याला बघायला मिळते. एप्रिल 21 हा इंडेक्स काय केला की डिक्लेअर केला होता त्याच्यामध्ये भारताचं स्थान 87 असलेला आपल्याला बघायला मिळते. ज्यामध्ये भारताचा स्कोर जो आहे तो स्कोर 53 असलेला बघायला मिळतो. 115 देशांच्या यादीमध्ये भारताचा स्कोर भारताचं स्थान जे आहे ते 87 असलेलं आपल्याला बघायला मिळते. इंडेक्स कुठला आहे द ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स. कोण पब्लिश करते पब्लिश्ड फ्रॉम द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF कडनं काय केला जातो की हा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स पब्लिश केला जातो. इंडेक्स विषयी जर माहिती घेतली तर बेंचमार्क इंडेक्स आहे 115 देशांचा याच्यामध्ये परफॉर्मन्स चेक केला जातो आणि एनर्जी सिस्टम अक्रॉस द 3 डायमेन्शन म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ एन्व्हायरमेंटल स्टॅबिलिटी आणि एनर्जी सिक्युरिटी अशा वेगळ्या वेगळ्या इंडिकेटर्स अंतर्गत काय केला जातो की हा जो काही इंडेक्स आहे तो इंडेक्स तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये भारताचं स्थान जे आहे ते 87 स्थान असलेलं बघायला मिळते. पहिल्या 10 देशांची यादी आपल्याला बघायला मिळते. 1 नंबरला स्वीडन आहे, 2 नंबरला नॉर्वे, 3 नंबरला डेन्मार्क, 4 नंबरला स्वित्झरलँड, 5 नंबरला ऑस्ट्रिया, 6 नंबरला फिनलँड, 7 नंबरला UK, 8 नंबरला न्यूझीलंड, 9 नंबरला फ्रान्स आणि 10 नंबरला आइसलंड असलेलं आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट न्यूज तमिळनाडू चेस आणि अर्जुन कल्याण यांच्या संदर्भातली न्यूज आहे. तर अर्जुन कल्याण बिकम इंडिया 68 चेस ग्रँड मास्टर. त्यांनी बघतोय आपण की क्रॉस 25 ELO मार्क त्यांनी पास क्रॉस केलेला आहे आणि त्यांनी ड्रॅगन कोसी यांना त्यांनी काय केलं की 5व्या राऊंडमध्ये त्यांनी हरवलं होतं आणि त्यानंतर त्यांनी हा ग्रँड मास्टरचा किताब मिळवलेला आहे. अर्जुन जे आहेत यांचे कोच जे आहेत ते IIM श्रवणा हे त्यांचे काय आहेत की कोच आहेत. ग्रँड मास्टर जे आहेत ते हा टायटल जो आहे तो चेस प्लेअरला दिला सगळ्यात वरचा किंवा सगळ्यात हायेस्ट टायटल असलेला आपल्याला बघायला मिळतो. सो ही दुसरी महत्वाची न्यूज तुम्हाला तमिळनाडू मध्ये बघायला मिळते. पुढची न्यूज आहे ती आहे नॅशनल पंचायती राज डे बद्दलची न्यूज आहे जो आपण 24 एप्रिलला काय करतो की सेलिब्रेट करतो. फार महत्वाची न्यूज आपल्याला असायला बघायला मिळते. पंचायत राज सिस्टम जी आहे इंडियामधली ती त्याच्या सेलिब्रेशनसाठी आपण 24 एप्रिल हा नॅशनल पंचायत राज म्हणून आपण सेलिब्रेट करतो. प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदा या पंचायत राज दिवसाची घोषणा केली होती जी की 24 एप्रिल 2010 घोषणा होती आणि याच्या पाठीमागचं रिझन होतं ते म्हणजे की 23rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी 1992 आपण ऍक्सेप्ट केली होती आणि त्या ऍक्सेप्टन्सच्या मेमरीमध्ये आपण काय करतोय की 24 एप्रिल जे तारीख दिली होती मला की जो 23rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1992ची जी होती ती जे 24 एप्रिल 1993 पासून एन्फोर्स करण्यात आली होती त्याच्याबद्दल आपण हा काय करतो की नॅशनल पंचायत राज डे म्हणून आपण सेलिब्रेट करण्याचं काम करतोय लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पंचायत राज सिस्टम विषयी जर आपण अजून माहिती घेतली तर इथं आपण पंचायत राज जे आहे ह्याचं जे इनॉग्रेशन आहे सुरुवात जी आहे तुम्हाला ती इनॉग्रेशन तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूंनी 2 ऑक्टोबर 1959 नागौर राजस्थान इथून केलेली बघायला मिळते. द फर्स्ट इलेक्शन अंडर द राजस्थान पंचायत समिती अँड जिल्हा परिषद ऍक्ट 1959 वर हेल्ड इन सप्टेंबर ऑक्टोबर 1959 आणि 1983ला 24 एप्रिल 1993ला जो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 23rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी होती ती इम्प्लिमेंट करण्यात आली होती त्याच्याच मेमरीमध्ये आपण काय करतोय की हा पंचायत राज सिस्टम किंवा पंचायत राज दिवस आपण सेलिब्रेट करतोय. पुढची जी न्यूज आहे ती आहे स्वामित्व स्कीमबद्दलची न्यूज आहे ज्या अंतर्गत काय करतो की आपण की ई प्रॉपर्टी कार्ड जे लास्ट इयर गव्हर्नमेंटने घोषणा केली होती की जे काय ग्रामीण भागामध्ये लोकांना आपण काय करतोय की ई प्रॉपर्टी कार्ड्स याच्या अंतर्गत डिस्ट्रीब्युट केले जाणार आहेत आणि याच्या अंतर्गत बघतोय आपण की ग्रामीण भागामध्ये आता लोनसाठी लोकांना ह्या ई प्रॉपर्टी कार्डचा वापर करून ते लोनसाठी अप्लाय करू शकतात आणि नॅशनलाइज बँक काय करतील की त्या ई प्रॉपर्टी कार्डच्या आधारावरती लोकांना लोन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतील त्यासाठी ही स्वामित्व योजना आपण सिरीज बघायला मिळतो आपण ठीक आहे तेच डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील त्याच्यामध्ये. पुढे एक महत्वाची न्यूज आहे की युरोपियन युनियन प्लॅन्स टू सेट ग्लोबल स्टँडर्ड फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स लक्षात घ्या ठीक आहे. सो युरोपियन कमिशन अनाउन्स द टफ ड्राफ्ट रूल्स ऑन द यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हे जे ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट जो आहे तो अटेम्प्ट आहे कसला अटेम्प्ट आहे तो सेट अ ग्लोबल स्टँडर्ड्स फॉर द की टेक्नॉलॉजी डॉमिनेटेड बाय चायना अँड युनायटेड स्टेट्स. सध्या आपण बघतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सेक्टरमध्ये चायना असेल किंवा US असेल आणि इतर देश देखील फार मोठ्या प्रमाणात प्रगती करतात तर यासाठी काहीतरी
ग्लोबल स्टँडर्ड्स असणं गरजेचं आहे, आणि ह्या ग्लोबल स्टँडर्ड्सच्या दृष्टीनं हा युरोपियन युनियनचा जो काही ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट थोडासा डिरेक्शन देणारा ठरू शकतो असं म्हटलं जाते. आणि त्या दृष्टीने जी नंतरची काही डेव्हलपमेंट असेल ती नंतरची डेव्हलपमेंट आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये बघत राहू. सध्या फक्त लक्षात ठेवा की युरोपियन युनियनमध्ये जी सुरुवात होते की अशा प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्याला एक ग्लोबल स्टँडर्ड्स मिळवून देण्यासाठी त्यांचं काम चालू आहे. नेक्स्ट न्यूज परत ब्रिटनमधून येते ते म्हणजे की युके नाव रेडी टू कन्सिडर डिजिटल करन्सी ब्रिट कॉइन. सो डिजिटल करन्सी किंवा ज्याला आपण क्रिप्टो करन्सी म्हणतो आपण, त्याच्याविषयी आता युकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आणि ही नवीन डिजिटल करन्सी जी आहे ती त्यांनी तिथं त्यांना परवानगी द्यायची त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे. आणि ही जी नवीन करन्सी आहे ती नवीन करन्सी इथं बघतो आपण की यूज ऑफ हाऊस होल्ड्स अँड बिझनेस साठी ही वापर करता येईल. अलॉंग साईड कॅश अँड बँक म्हणजे जे कॅश आता वापरत जातं किंवा बँक सेक्टर जे आहे त्याच्या जोडीला हे वापरत आहे, त्याला रिप्लेसिंग म्हणून ही डिजिटल करन्सी किंवा क्रिप्टो करन्सी वापरली जाणार नाही आहे. सो काही डिजिटल करन्सी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिटकॉईन असेल, डोजी कॉईन असेल, इथेरियम तुमचं असेल, लिटकॉईन असेल, ही काही फेमस सध्या चर्चेमध्ये असणारी डिजिटल करन्सीज किंवा क्रिप्टो करन्सीज आहेत. भारतामध्ये मात्र अजून देखील क्रिप्टो करन्सी विषयीचा जो काही स्टँड आहे तो अजून तितका क्लिअर झालेला नाही आहे, पण त्याच्या विषयी देखील आरबीआय लवकरच नवीन काहीतरी गाईडलाईन्स इश्यू करतील. डिजिटल करन्सी आणि त्या संदर्भात यूज केली जाणारी जी काही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे, तर नंतर जर आपल्याला जरा संदर्भ आला तर आपण हे सगळ्या गोष्टी डिस्कस करू आपण की डिजिटल करन्सीमध्ये नेमकी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. फक्त लक्षात ठेवा की डिजिटल करन्सीमध्ये आत्ता जी टेक्नॉलॉजी वापरली जाते तिचं नाव आहे ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी. तर ही नेमकी काय असते, कशा प्रकारे वर्क करते, एकाने आपण सेपरेट व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. फक्त लक्षात ठेवा की ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आहे आणि ही आत्तापर्यंतची सगळ्यात सिक्युअर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची टेक्नॉलॉजी मानली जाते. ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं फ्रॉड होणं शक्यता अगदी निग्लिजिबल आहे असं म्हटलं जाते. म्हणून तर आपण बोलतो की काही महत्त्वाचे देश डिजिटल करन्सीला मान्यता देत आहेत किंवा डिजिटल करन्सी ॲक्सेप्ट करतात. भारताने देखील त्या दृष्टीनं महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्याच्याविषयीची जी एक्स्ट्रा डेव्हलपमेंट असेल ते आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्की बघूया. पुढची जी न्यूज आहे ती आरबीआय संदर्भातली आहे. आरबीआयने काय केली की अमेरिकन एक्सप्रेस आणि डायनर्स क्लब यांना नवीन कस्टमर्स ऍड करायला काय केली की थोड्या दिवसांसाठी त्यांनी रिस्ट्रिक्शन घातले आहेत. पाठीमागचं रिझन जे आहे ते इथं पण बघतोय की स्टोरेज ऑफ पेमेंट सिस्टम डेटा याच्याविषयी जे काही रेग्युलेशन्स होते ते रेग्युलेशन्स यांनी फुलफिल केलेले नाही आहेत. आणि इथं बघतोय आपण की रिगार्डिंग मॅन्डेटरी स्टोरेज ऑफ कस्टमर डेटा विथ सिस्टम्स इन इंडिया ही जी काही रिक्वायरमेंट होती ही रिक्वायरमेंट कम्प्लीट करण्यामध्ये ह्या दोन्ही कंपन्या फेल ठरलेल्या आहेत. त्यामुळं इथून पुढं बघतोय आपण की इथं बघतोय आपण तर कार नेटवर्क फॉर्म फर्स्ट ऑफ मंथ यांना काय केले की रिस्ट्रिक्ट केले गेले, नवीन कस्टमर ऍड करायचे नाही. जुन्या कस्टमरवरती कुठलाही इम्पॅक्ट होणार नाहीये, पण नवीन कस्टमर ऍड करण्यासाठी त्यांना काय करायला लागेल की ही जी आरबीआयची अट आहे ती आरबीआयची अट त्यांना फुलफिल करायला लागेल. आणि ती फुलफिल केली तर त्यांना पुढचे कस्टमर त्यामध्ये ऍड करता येतील. नेक्स्ट जी न्यूज आहे ती रशियाच्या स्पेस एजन्सी बद्दलची न्यूज आहे. रोस्कोमोस ही जी काही स्पेस एजन्सी आहे ती काय करतायत की लॉन्च सॉरी त्यांचं स्वतःचं स्पेस स्टेशन लॉन्च करण्याचा विचार करतायत. सो ही फक्त महत्त्वाची न्यूज माहिती असणं गरजेचं आहे की सध्या चीन असेल, त्यानंतर अमेरिका असेल, युरोपियन युनियन असेल, ही सगळी लोक काय करतात की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे ते एस्टॅब्लिश करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. आणि त्या दृष्टीने आपण बघतोय की रशिया देखील पुढचं पाऊल टाकते आणि रशिया देखील 2025 पर्यंत त्यांचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभं करण्याचा विचार करत आहे, लक्षात घ्या. पुढची जी न्यूज आहे ती आहे वर्ल्ड इम्युनायझेशन वीक जे आहे तो 24 एप्रिल ते 30 एप्रिल मध्ये आपण सेलिब्रेट करतोय. आपण यावर्षी जी थीम जी आहे ती वॅक्सिन्स ब्रिंग अस क्लोजर अशी ही यावर्षीची काही की थीम आहे. आणि जे एम आहे ते एम आहे टू प्रमोट द यूज ऑफ ऑल एजेस अगेन्स्ट डिसीजेस. आता सध्या बघतोय आपण की सध्या तर वॅक्सिनेशनची आणि इम्युनायझेशनची फार मोठी गरज आहे. त्या दृष्टीनं हा वर्ल्ड इम्युनायझेशन वीक जो आहे 24 to 13 एप्रिल हा फार महत्वाचा ठरतोय असं म्हणणं योग्य ठरतं. नेक्स्ट न्यूज आहे ती आहे म्युझिक कंपोजर श्रवण राठोड यांच्याबद्दलची न्यूज आहे. त्यांचं नुकतंच निधन झाले, ते 66 वर्षांचे होते. आणि बॉलिवूडमध्ये नदीम श्रवण नावाची जोडी जी आहे ती जोडी फार फेमस होती. त्यांनी या जोडीनं बरेच चांगले चांगले हिट गाणी 90च्या दशकामध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्यांनी दोघांनी एकत्र आपण होतो की आशिकी सारखा जो अजून देखील एव्हरग्रीन समजतो तो आशिकी साजन असेल, त्यानंतर हमेरा ही प्यार के, त्यानंतर परदेस आणि राजा हिंदुस्थानी यासारखे जे सुपरहिट म्हणून आपण की बॉलिवूड चित्रपट होते त्यांना म्युझिक देण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. आणि फायनल जी न्यूज आहे ती फायनल न्यूज परत अमित मिस्त्री जे बॉलिवूडचे ऍक्टर आहेत त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ते 47 वर्षांचे होते
आणि गुजराती थिएटरमध्ये त्यांचं फार मोठं नाव होतं. हिंदी फिल्मचे बाबतीत विचार केला आपण तर क्या कहना ना, 41 की लास्ट लोकल यासारखे काही छोटे मोठे रोल्स त्यांनी केले होते, पण गुजराती थिएटरमध्ये त्यांचं फार मोठं नाव होतं. शोर इन द सिटी, बे आर यासारखे देखील त्यांनी, किंवा बंदिश बँडिट्स नावाचं देखील त्यांनी अमेझॉन प्राईम व्हिडिओवरती सिरीज त्यांनी केली होती. रिनाउंड ऍक्टर्स होते, त्यांचं देखील नुकतंच निधन झालेलं आहे. सो या वीकच्या ह्या सगळ्या करंट अफेअर्सच्या न्यूज होत्या. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच व्हिडिओ पोहोचत राहतील. आणि सध्या आपण थांबतोय, नेक्स्ट वीक पुन्हा भेटूया. थँक्यू व्हेरी मच.